नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे हा गिरगाईंवर आधारित आहे आजकाल आपल्या भागात गीर गाई ही दुधासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात तर त्याच या गीर गायींचा हा व्हिडिओ आहे यामध्ये काही देशी गायी पण आहेत त्या पण तुमच्या लक्षात येतील तर आ, ह्या हा जो फार्म आहे हा मी मागील काही दिवसांपूर्वी सहज म्हणून एक भेट दिली होती होत। आ, तर त्याचाच हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आपण दाखवत आहोत यामध्ये सध्या जर आपला शहराजवळ फार्म असेल तर गिरगाईचं जे दूध आहे ते साठ पासष्ट रुपये चांग भावाने विकल्या जात आहे आणि अशाच बऱ्याच मंडळींनी आता ही गिरगाईचे जे गोठे आहेत हे चालू केले आहेत तर या गिरगाईंना म्हणजे आपल्या गावरा गावरांची जात आहे परंतु ही जी जात आहे ही गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणे आढळती आहे ही तिकडली गावरानच आहे आपल्याकडे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली गावरान गाय दूध देत नाही म्हणून लोक तिला कुठल्याही कशाही भावात विकतात आणि गिरगाई ही जास्त दूध देते म्हणून आजकाल लोक तिच्याकडे वळतायत तर या पद्धतीने हा गिरगाईचा गोठा आहे याचा मी तुम्हाला पत्ता किंवा फोन नंबर देऊ शकत नाही कारण तसं आपण त्याची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे कुणी कमेंट्समध्ये याबद्दल विचारू नका तर हा जो फार्म आहे हा एकदम अतिशय सुंदर असा बांधलेला आहे यामध्ये त्यांनी हा जो फार्म तयार केलेला आहे हा चारही बाजूने सॉरी तिन्ही बाजूने याला डोंगर आहे आणि अशा डोंगरांच्यामध्ये हा फार्म आहे या ठिकाणी यांना सकाळी सोडलं जातं दूध काढल्यानंतर आणि या ज्या आहेत ह्या सगळ्या डोंगरावर चरायला जातात इथे तुम्हाला आपली खिल्लार गाय पण दिसेल आणि एक खिल्लार वासरू पण आहे तर असं यांनी जवळपास म्हणजे दोन तीन जातीच्या ज्या गाय आहेत ते इथे ठेवलेल्या आहेत हे खिल्लारचं वासरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा फार मेंटेन ठेवलेला आहे यामध्ये तुमच्या लक्षात येईल से वासरांसाठी सेपरेट जागा आहे मोठ्या गायींसाठी वेगळी जागा आहे दूध द्यायला वेगळी जागा आहे तर या पद्धतीने हा अतिशय चांगला फार्म इथे तयार केलेला आहे इथे साईडला जे आहे साईडलाच कुट्टी मशीन वगैरे ठेवलेली आहे जेणेकरून जवळची जवळ चारा त्यांना देता येईल तर या पद्धतीने इथे कुट्टी मशीन आहे यांना दिवसभर सोडल्या जातं त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळी चारा टाकला जातो त्यामुळे यांची चाराची बचत होती आहे आणि आपण जे खरंच म्हणतो की गाईच्या दुधात सत्व आहे तर ती ज्यावेळेस आपण डोंगरावर किंवा मारानात फिरायला सोडतो त्या त्या आ, अधिक -अधिक तर त्यावेळेस ती बऱ्याच जातीच्या वनस्पती खाती आहे त्यामुळे तिच्या दुधात आ अधिकाधिक असे गुणधर्म उतरत चालतात तर यांना इथून सोडलं जातं आणि ह्या पूर्ण मग त्या डोंगरावर चरून येतात तर तिन्ही बाजूला डोंगरच डोंगर आहे तर अशा ठिकाणी खूप चांगली अशी नैसर्गिक हवा वगैरे असते तर आपण बऱ्याचदा म्हणतो की जिथे पाणी नाही डोंगर आहे अशा ठिकाणी तुमचा कुठलाही शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो त्यामध्ये गाई होऊ शकतात बकरीपालन होऊ शकतं आणि आपलं आपण ज्या पद्धतीने मुक्त संचार कुक्कुट पालन करतो तर ते जाळी लावली तर अति चांगलं होऊ शकतं कारण सगळ्या नैसर्गिक गोष्टी खायला वगैरे आल्या तर खाद्यावरचा कमी खर्च हा कमी होत राहतो तर या पद्धतीने हे जे शेड आहे खूप चांगल्या शेड आहे वरचीवर जिथे काही नवीन असेल तिथे मी जाऊन भेटी देत असतो जेणेकरून आपल्याला त्याबद्दल काही माहिती होईल आणि आपल्यामुळे इतरांनाही आप बरीच माहिती मिळते फक्त बऱ्याचदा काही ठिकाणचे आपल्याला पूर्ण पत्ते देता येत नाही आणि काही ठिकाणी जिथे आहे ते आपण सर्व काही सांगू शकतो तर या पद्धतीने हा फार्म आहे पूर्ण फार्म अतिशय व्यवस्थित असा ठेवलेला आहे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा इथून जे आहे हे गोमूत्र जाण्यासाठी सेपरेट जागा केलेली आहे या पद्धतीने सकाळनंतर एक बाजू बंद केली जाते आणि दुसऱ्या बाजूतून पाणी डायरेक्ट खाली सोडलं जातं तर अशा पद्धतीने सगळी सोय यामध्ये केलेली आहे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढेही खूप चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद